महाविकास आघाडीचा सा मधल्या काळात एक सर्वे आला होता की महाविकास सा आघाडी जर एकत्रित लढली तर लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला सीटवरती फटका बसू शकतो असा एक रिपोर्ट आला होता की त्यांच्या एकत्रित ज्या बेसिकली सिंपती आहे त्याच्यावरती चालून आणि महाविकास आघाडीचे सा एकत्रित जागा वाटप झालं तर असं आहे की हे जे सर्वे असतात ना हे फार स्टॅटिक विचार करतात राजकारणामध्ये वन प्लस वन इलेव्हनही होऊ शकतं वन प्लस वन झिरोही होऊ शकतं त्यामुळे राजकारणामध्ये पॉलिटिकल अर्थमॅटिक चालत नाही राजकारणात पॉलिटिकल केमिस्ट्री चालते हुँ. आता बघा ज्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस बसपा आणि सपा हे तिघे एकत्रित झाले सगळ्यांनी असंच अर्थमॅटिक केलं आणि अर्थमॅटिक करून सांगितलं की आता भाजपचा काही खरं नाही आणि भाजपच्या सीट्स येऊ शकत नाही म्हणजे त्या ठिकाणी भाजपच्या वीसही जागा येणार नाहीत वगैरे असं सांगितलं असं नाही घडलं भाजप परत सत्तर जागांवर गेला बहात्तर जागांवर गेला शहात्तर जागांवर गेला लोकसभेमध्ये तीनशे पंचवीस जागांवर गेला विधानसभेमध्ये याचं कारण काय असतं की असं पोलिटिकल अर्थमॅटिक नसतं महाराष्ट्रामध्ये ज्या क्षणी वन ऑन वन अशा प्रकारच्या निवडणुका होतील आज आम्ही समजा तीस टक्के बेसवर आहोत ऑटोमॅटिक आमचा बेस, हो बेस जो आहे हा पस्तीस ते सदतीस टक्क्यावर जाईल त्यासोबत जो काही शिंदेसाहेबांची अंतर्गत जी काही आता शिवसेना आहे या शिवसेनेचे शिवसे मतं आहेत ती मतं आमच्यामध्ये ऍड होतील आणि दोन्ही ऍडिशन झाली महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटीने निवडून यायला किती टक्के मतं लागतात त्रेचाळीस टक्के बेचाळीस त्रेचाळीस टक्के त्रेच वन ऑन वन वर ते शंभर टक्के आम्हाला मिळतात त्यामुळे मला असं वाटत नाही हे जे काही जोड करतात ही जोड बरोबर आहे आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अशा प्रकारचं पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आम्ही बिहारमध्येही फेल केलंय हे आम्ही युपी मध्ये फेल केलाय सगळ्या राज्यात आम्ही फेल केलं पण मग शिंदे सोबत आल्यामुळे अडिशनल फायदा होणार आहे कारण चर्चा नेहमी केली जाते की एक सिंपती वेव आहे सिंपती वेव आहे सिंपतीचा खूप मोठा सपोर्ट उद्धव ठाकरे यांच्या मागे इन दॅट केस तो थोडा शिंदेना त्याचा फटका बसू शकतो आणि त्याचा पर्याय फटका भाजपला बसू शकतो कुठली सिंपती मला समजत नाही आणि सिंपती मिळायला झालं काय असं आहे बघा तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा पक्ष तुम्ही सांभाळू शकला नाहीत तुमच्या नाकाखालून तुमचे चाळीस आमदार हे निघून गेले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत म्हणजे ज्यांच्यासोबत ते निवडून आले होते त्यांच्यासोबत अलायन्स केला कशाची सिंपती याच्यामध्ये ही सिंपती जी सिंपती सिंपती म्हणतायत हा काँग्रेस राष्ट्रवादीने तयार केलेला नरेटिव्ह आहे आज प्रॉब्लेम काय आहे की काँग्रेस राष्ट्रवादीजवळ hmm. तर दाखवायला चेहरा नाहीये त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंचा चेहरा दाखवला तर आपल्याला जी काही दोघांची मिळून मतं आहेत यातली जी कमी पडतात मतं ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं आपण घेऊ असं एक अरिथमॅटिक ते मांडत आहेत आणि म्हणून त्यांचा चेहरा ते पुढे करतायत मला वाटत नाही की याचा काही परिणाम होणार